स्टायलिश राहणं प्रत्येक जणच पसंत करतो, मग तो ऋतू कोणताही असो. याला हिवाळाही काही अपवाद नाहीये. नुकतीच हिवाळ्याच्या गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, जर्किंग असे खास हिवाळी कपडे घालण्यास पसंती दिली जाते. थंडीत उबदार राहण्यासाठी फक्त घरातच नाही तर कामासाठीही घराबाहेर पडलं तर स्वेटर घातला जातो. यामुळे तुम्ही कितीही महागडे आणि फॅन्सी ड्रेस घातले तरी ते दिसून येत नाहीत. पण तुम्ही या दिवसातही चार चौघात उठून दिसू शकाल यासाठी बाजारातील हिवाळी कपड्यांचा खास ट्रेंड तुम्ही ट्राय करू शकता. जॅकेटचा ट्रेंड यंदाही कायम आहे. बाजारात वेगवेगळ्या स्टाईल आणि आकर्षक रंगांमध्ये जॅकेट उपलब्ध आहेत. यातच बाह्यांचे, बिनबाह्यांचे, लाँग, शॉर्ट, शॉर्ट कॉलर नेकचे असे विविध प्रकारचे जॅकेट पुन्हा एकदा हिट होत आहेत. गुडघ्यापर्यंतचे श्रग्स स्वेटर्सलाही चांगली मागणी आहे. पण यंदा ग्राहक विंटर विथ रेनिंग जॅकेटला अधिक पसंती देत असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. शिवाय चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील व्यक्तींचे जॅकेट, स्वेटरवर मॅचिंग कॅप, हातमोजे, पायमोजे असा संपूर्ण हिवाळी सेटच बाजारात मिळतोय. हा स्पेशल हिवाळी सेट ग्राहक चिमुकल्यांसाठी अधिक खरेदी करताना दिसतायत. चांगल्या प्रतीचे आणि हटके हिवाळी कपडे फक्त मॉल आणि मोठ्या दुकानातच उपलब्ध आहेत असं नाही, तर ते सेल, छोटे विक्रेते, रस्त्यावरही सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. यामुळे ग्राहकांची यांच्याकडेही चांगली झुंबड असल्याचं एका विक्रेत्यानं सांगितलं. हर एक प्रकार अलग अलग है वुलन की, वुलन का क्वालिटी में. या थंडीच्या दिवसात तुम्ही हॅट्स, टोप्या, स्कार्फ वापरण्याचीही हौस पूर्ण करू शकता. याशिवाय कान टोप्याही पुन्हा इन झालेल्या आहेत. सुती बांधणीचे वरचेही आकर्षक असे स्ट्रोल्स, मफलर, स्कार्फ बाजारात अगदी प्रत्येकाच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. हे तुम्ही काही हटक्या पद्धतीने कान आणि गळ्याभोवती घेऊन थंडीत बाहेर पडू शकता, जेणेकरून तुम्ही हिवाळ्यातही फॅन्सी आणि सगळ्यात वेगळे दिसाल यात शंका नाही.